काकांनी बंड केलं आणि आम्ही शांत बसलो, त्यामुळं कायमचंच मागं राहिलो. काका मला नेहमी म्हणायचे, बंड केल्याशिवाय भाऊ पुढे जाता येत नाही. भविष्य काळामध्ये सुद्धा या विटा शहरासाठी जे काही लागेल ती मदत काकाच्या माध्यमातून होईल. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. काकांना पाठिंबा आपण पहिल्यापासूनच देत आलो. काका ज्या वेळेला उभे राहिले, काकांनी बंड केलं आणि आम्ही शांत बसलो, त्यामुळं कायमचंच मागं राहिलो. काका मला नेहमी म्हणायचे, बंड केल्याशिवाय भाऊ पुढे जाता येत नाही. कारण पूर्वीपासूनचे माझे आणि काकांचे संबंध आहेत. या भागामध्ये काकांनी जे 10 वर्षामध्ये काम केले ते प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे. निवडणुकीमध्ये कोणीही आरोप करत असते, परंतु काकांनी टेंबू योजनेसाठी आणलेले पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आणून टेंबू योजनेला दिले, टेंबू योजना पूर्ण झाली. त्याचबरोबर काकांनी विटा शहरासाठी पाणी योजनेसाठी 45 कोटी रुपये दिले, त्यामुळं भागाभागामध्ये पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि पाण्याच्या पाईपलाईन्स पडलेल्या आहेत. भविष्य काळामध्ये सुद्धा या विटा शहरासाठी जे काही लागेल ती मदत काकाच्या माध्यमातून होईल. खानापूर आटपाडी मतदारसंघ असू द्या, आमचे सगळीकडेच संबंध आहेत. त्या सर्व संबंधित माणसांना माझी विनंती राहील की सगळ्यांनी मिळून काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि भाजपला कमळ या चिन्हाला मतदान करावं, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. काकाच्या मतदारसंघामध्ये माझं संपूर्ण नेटवर्क आहे. तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे की काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं, ही विनंती मी त्यांच्यासाठीही करतोय. आज आपण बरंच काही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहत असतोय, परंतु काकांचा जनसंपर्क आपण पाहिला तर प्रचंड जनसंपर्क आहे. अगदी महिन्यातून काका मला एकदा तरी भेटतातच, कुठून नाही कुठून येणार, भाऊ काय चाललंय म्हणणार आणि त्याच्यानंतर पुढं जाणार. कोणतंही काम सांगितलं, या 5 वर्षातला 10 वर्षातला माझा अनुभव आहे, काकांना कोणतंही काम सांगितलं तर त्या कामाचं 10 मिनिटात प्रत्युत्तर परत येते, भाऊ हे काम झाले, हे काम उद्याच्याला होईल. एवढ्या तत्पर खासदार मी आजपर्यंत पाहिला नव्हता. ह्या 10 वर्षामध्ये हे मी सगळं अनुभवलंय आणि काकांच्या रूपानं या जिल्ह्याला खूप चांगला खासदार मिळालाय मी असं म्हणेन. आणि या भागातल्या लोकांनी काकांना प्रचंड मताने निवडून द्यावं, हीच माझी इच्छा आहे. अच्छा, या भाऊंच्या निर्णयानं खूप मोठा मनाला आनंद झाला. भाऊंसारख्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या आणि आर्थिक भक्कमता माणसांना जीवनामध्ये आणून देणारा मनमंदिर उद्योग समूहाच्या माध्यमातून भाऊंचं काम खूप चांगलं आहे, मोठं आहे. अनेक वर्ष ते राजकीय सामाजिक जीवनात काम करतायत, त्यांच्या पाठिंब्यानं निश्चितपणानं मला मोठी मदतही होणार आहे. मी मनापासून भाऊंचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.